रायगड जिल्ह्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टी होण्याचा इशारा प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे त्यामुळे समुद्र आणि नदी किनाऱ्यांवरील गावांना सतर्कतेच्या सूचना करण्यात आल्या आहेत दोन ते तीन दिवस किनारपट्टीवरील भागात ताशी पंचावन्न किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे समुद्र खवळलेला राहील त्यामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर कायम आहे ठराविक अंतराने पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी सतत कोसळत होत्या त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले अतिवृष्टीमुळे माणगाव तालुक्यातील लाखपाले येथे दरड कोसळली त्यामुळे तेथील चार कुटुंबातील वीस जणांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे याशिवाय जिल्ह्यातील सखल भागात पाणी साचणे वीज पुरवठा खंडित होणे यासारख्या घटना घडल्या पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट